नमस्कार विद्यार्थी मित्र मैत्रिणींनो, सेट परीक्षा 2024 पेपर 1 मध्ये तुमचं स्वागत आहे. आपण बघत आहोत युनिट नंबर 2. युनिट नंबर 2 मध्ये आपण संशोधन आराखड्याचे प्रकार कंप्लीट केलेले आहेत. आजच्या सेशन मध्ये पहिली संकल्पना आपण बघतोय नमुना निवड. ज्याला आपण म्हणतोय सॅम्पलिंग, बरोबर. चला बघा, इथं आपल्याला ना दोन लोकांचं नाव लक्षात ठेवायचं आहे. एक आहे जॉन आणि दुसरे आहेत हॅट. नाव भारी आहेत, लक्षात राहतात. यांच्या मतानुसार जर आपण बघितलं तर मोठ्या गटामधून प्रतिनिधित्व असलेला लहान गट, म्हणजे आपण कन्सिडर करूया की हा एक मोठा गट आहे, ठीक आहे, मोठा गट. या मोठ्या गटातून प्रतिनिधित्व असलेला एक लहान गट, ठीक आहे, एक लहान गट, ओके. निवडणं म्हणजे नमुना निवड, बरोबर. याच्यातूनच निवडायचा हा लहान गट आपल्याला. याला जॉन आणि हॅट काय म्हणतात? याला म्हणतात नमुना निवड. लक्षात येते का बघा, ठीक आहे, ओके. आता नमुना किंवा न्यायदर्शक हा जनसंख्येचा एक भाग असतो. नमुना किंवा न्यायदर्शक काय असतो? जनसंख्येचा एक भाग असतो. न्यायदर्शामध्ये जर तुम्ही बघितलं न्यायदर्शक, तर न्यायदर्शातील प्रत्येक व्यक्ती, वस्तू किंवा घटक हा काय असतो? जनसंख्येचा एकक ऑब्लिक घटक असतो. लक्षात ठेवा बरं का, ओके. मग ह्या सर्व एककांची किंवा घटकांची मिळून काय बनत असते? जनसंख्या बनत असते, जनसंख्या बनते, ओके, क्लियर. मग संशोधक काय करतो? संशोधक या पूर्ण जनसंख्येपर्यंत पोहोचू शकत नाही, बरोबर. आपण हळूहळू इकडे येतोय, लक्षात ठेवा. या पूर्ण जनसंख्येपर्यंत पोहोचू शकत नाही, मग अशा वेळेस काय केलं जातं? या जनसंख्येची वैशिष्ट्ये लक्षात घेऊन संशोधक काय करतो? न्यायदर्शाची निवड करतो, ओके. म्हणून प्रत्येक शब्दावरती फोकस करा. निवड करतो, मग या नमुना निवडीमुळे काय होत असतं? संशोधकाचा एकतर वेळ वाचतो, बरोबर, पैसा वाचतो, श्रम पण वाचतात. वेळ, पैसा आणि श्रम तिन्ही वाचतात, बरोबर. आणि हे सगळं होऊन जे व्यवहार्य संशोधन आहे ते व्यवहार्य संशोधन करणं काय होतं? शक्य होत, ओके. मग नमुना निवडीच्या संभाव्यता आणि असंभाव्यता अशा दोन पद्धती आहेत. आता आपण जर इथं बघितलं तर नमुना निवडीच्या संभाव्यता आणि संभाव्यता आणि असंभाव्यता अशा दोन पद्धती आहेत, बरोबर. मग संशोधकाने आपल्या संशोधनाला योग्य व प्रातिनिधिक ठरेल अशा या नमुना निवडीतील पद्धत निश्चित करायचं असतं. म्हणजे नमुन्याकडून संकलित माहितीद्वारे प्राप्त होणारे निष्कर्ष हे जनसंख्येला लागू होतात. लक्षात घ्या, नमुन्याकडून संकलित माहितीद्वारे प्राप्त जे निष्कर्ष असतात ना, तर ते निष्कर्ष कोणाला लागू असतात? हे निष्कर्ष जनसंख्येला लागू असतात, ओके, किंवा लागू होतात. ही झाली आपली नमुना निवडीची संकल्पना. याच्यानंतर आपण बघतोय पुढं तथ्य संकलन आणि तथ्यांचं वर्गीकरण. तथ्य संकलन व तथ्यांचे वर्गीकरण, ठीक आहे, तथ्य संकलन व तथ्यांचे वर्गीकरण. आता याच्यामध्ये जर आपण बघितलं तर बघा, डाटा कलेक्शन अँड क्लासिफिकेशन म्हणतो आपण याला. तर याच्यामध्ये प्राथमिक संशोधक काय करतो? प्राथमिक आणि दुय्यम स्त्रोताचं संकलन करतो, बरोबर. स्त्रोतांचे प्रकार आपण बघितले होते, प्राथमिक आणि दुय्यम. तर याचं काय करतो? संकलन करतो, ठीक आहे, याचं संकलन करतो. आणि माहितीचं संकलन करण्यासाठी प्रश्नावली, मुलाखत, अनुसूची, निरीक्षण इत्यादी साधनांचा वापर करण्यात येतो. आता जर इथं साधनं तुम्ही बघितली, साधने, तर याच्यामध्ये साधनांमध्ये प्रश्नावली मुलाखत, त्याच्यानंतर अनुसूची आणि निरीक्षण, ओके, इत्यादी साधनांचा वापर करण्यात येतो. आणि संकलित केलेली जी माहिती असते, आता जी माहिती संकलित करतो ती कोणत्या स्वरूपामध्ये असते? माहिती संख्यात्मक
व गुणात्मक असते, ठीक आहे, संख्यात्मक आणि गुणात्मक स्वरूपाचे असते. मग माहिती संकलन करण्यासाठी संशोधन साधनांचं प्रमाणीकरण घेणं आवश्यक असतं आणि तथ्यांचं संकलन केल्यानंतर त्याचं वर्गीकरण पण करणं आवश्यक असतं, ठीक आहे, या गोष्टी लक्षात ठेवा. याच्यानंतर आपली संकल्पना आहे तथ्यांचे विश्लेषण, ठीक आहे, ओके. तथ्यांचे विश्लेषण बघा, आता याच्यामध्ये जर आपण बघितलं तर संशोधनामध्ये माहिती विश्लेषण व अर्थ निर्वचन हा खूप महत्वाचा भाग आहे. कोणता भाग? माहितीचं विश्लेषण करणं किंवा माहितीचे विश्लेषण, आणि सेकंड आहे अर्थ निर्वचन, ठीक आहे, ओके. हा अत्यंत महत्वाचा भाग आहे. मग माहितीचं विश्लेषण हा संशोधन अहवालाचा गाभा असतो. संशोधन अहवाल गाभा, ठीक आहे, संशोधन अहवालाचा गाभा आहे. आता माहिती विश्लेषणासाठी काही साधनांचा वापर करावा लागतो, बरोबर. आपल्याला माहितीचं विश्लेषण करायचं आहे तर इथं काही साधनांचा वापर करावा लागतो. याच्यामध्ये जर आपण बघितलं तर मध्यमान, मध्यगा, प्रमाण विचलन, त्याच्यानंतर टी टेस्ट, ठीक आहे, एफ टेस्ट, या संख्याशास्त्रीय साधनांचा काय करावा लागतो, उपयोग करावा लागतो, ओके. मग माहितीचं विश्लेषण केल्यानंतर ती सुस्पष्टपणे लक्षात ठेवण्यासाठी काय करावं लागतं, पुढची स्टेप आहे त्याची मांडणी करावी लागते. कशामध्ये? तुम्ही एखाद्या फिगर मध्ये पण करू शकता, ऑब्लिक तुम्ही सारणीमध्ये पण करू शकता, लक्षात ठेवा. मग संकलित केलेली जी माहिती आहे त्या माहितीतील तथ्यांचं परीक्षण करणं, तथ्यांचं वर्गीकरण करणं, सांकेतिकरण करणं, कोष्टके तयार करणं या बाबी माहितीच्या विश्लेषणामध्ये अपेक्षित आहेत, ओके, क्लिअर. आय होप तुम्हाला इथपर्यंत समजलं असेल. आता आपण बघतोय चांगल्या संशोधन अहवालाची वैशिष्ट्ये. काय आहेत चांगल्या संशोधन अहवालाची वैशिष्ट्ये? चांगल्या अहवालाची वैशिष्ट्य, ठीक आहे, चांगल्या संशोधन अहवालाची वैशिष्ट्ये बघा. याच्यामध्ये सोपी आहेत वैशिष्ट्ये, लक्षात राहतील. काय पाहिजे? आकर्षक बांधणी पाहिजे, बरोबर. पहिला मुद्दा तर आहे आकर्षक बांधणी पाहिजे, ओके, क्लिअर. सेकंड जर आपण इथे बघितलं तर सेकंड आहे स्पष्ट व संतुलित भाषा. स्पष्ट व संतुलित भाषा. थर्ड आहे तथ्यांची क्रमवार मांडणी, ठीक आहे. फोर्थ आहे तर्कशुद्ध प्रतिपादन. पाच आहे तथ्यांचे शास्त्रीय विश्लेषण व निर्वचन, हे लक्षात ठेवायचंय. सहा नंबर संशोधन पद्धती व तंत्रांचं स्पष्ट विवरण. मी फक्त इथं स्पष्ट विवरण देते, लक्षात राहील तुमच्या, स्पष्ट विवरण. सात नंबर आहे निष्कर्ष जे असतात ना, तर त्या निष्कर्षांचे अधिक अधिक प्रसरण, ठीक आहे, निष्कर्षांचे प्रसरण. आणि शेवट, ओके, सातच आहे, ठीक आहे. तर ही चांगल्या संशोधनाची सात वैशिष्ट्ये आहेत जी आपल्याला व्यवस्थित लक्षात ठेवायची आहे. याच्यामध्ये जास्त
कॉन्सेप्ट वगैरे नाही, ठीक आहे, ओके, क्लियर. चल आता याच्यानंतर आपण बघत आहोत संशोधनाचे प्रकार. संशोधन प्रकार, ठीक आहे, बघा याच्यामध्ये जर आपण बघितलं संशोधनाच्या प्रकारामध्ये तर मूलभूत संशोधन, मूलभूत संशोधन, त्याच्यानंतर आहे उपयोजित संशोधन, उपयोजित संशोधन, कृती संशोधन, कृती संशोधन, ठीक आहे, ओके, क्लिअर. हा जो पार्ट आहे हा पार्ट आपल्याला अतिशय व्यवस्थित बघायचा आहे, कारण का माहितीये याच्यावरती थोडीशी डीप मध्ये क्वेश्चन येण्याची शक्यता राहते. याला मी एक नंबर देते, एक नंबर, दोन नंबर आणि तीन नंबर, ठीक आहे, ओके, क्लिअर. बघा याच्यामध्ये जर आपण बघितलं तर आता संशोधनाचे जे प्रकार आहेत, संशोधनाच्या प्रकारामध्ये पहिला प्रकार आहे मूलभूत संशोधन, बरोबर, ज्याला आपण फंडामेंटल और बेसिक रिसर्च असं म्हणतो, फंडामेंटल और बेसिक रिसर्च, ठीक आहे. जस्ट एक मिनिट थांबा. बघा तर आपण नवीन पेज वरती घेऊया, नवीन पेज वरती आपण घेऊया मूलभूत संशोधन. पहिला आपण घेऊया मूलभूत संशोधन, ठीक आहे. आता याच्यामध्ये आपल्याला नक्की असे कोणते पॉइंट आहेत की जे लक्षात ठेवायचे, बघा मूलभूत संशोधनामध्ये काय असतं माहिती का, सगळ्यात महत्वाचं ज्ञानाचा जो विकास असतो की नाही, ज्ञानाचा विकास, मग या ज्ञानाच्या विकासासाठी कशाची गरज असते किंवा ज्ञानाच्या विकासासाठी कशाचा शोध घेतला जातो, सैद्धांतिक, सैद्धांतिक ज्ञानाचा शोध घेतला जातो, ठीक आहे, ही गोष्ट लक्षात ठेवा. या संशोधनाची व्याप्ती, कालावधी, प्रत्यक्ष कृती, इथं जर आपण बघितलं तर इथे बघा सैद्धांतिक ज्ञानाचा शोध घेतला जातो, बरोबर. आता या संशोधनाची जी व्याप्ती असते ना, तर ही व्याप्ती किंवा आपण काय म्हणूया, थांबा, व्याप्ती, कालावधी पण घ्या इथं, कालावधी आणि प्रत्यक्ष कृती, ठीक आहे, व्याप्ती, कालावधी, प्रत्यक्ष कृती ही मोठ्या प्रमाणावर केली जाते, लक्षात ठेवा बरं का, याच्यामध्ये, कारण आपण मूलभूत संशोधन म्हणतोय. मग आता इथे तुम्हाला मूलभूत संशोधनाचे काही एक्झाम्पल सुद्धा विचारली जाऊ शकतात, उदाहरणे, इथे आपण उदाहरणं पण घेऊया. एक्झाम्पल्स काय आहेत बघा, एक्झाम्पलमध्ये तुम्ही न्यूटनचा जो गुरुत्वाकर्षण सिद्धांत आहे ना तो तुम्ही देऊ शकता, गुरुत्वाकर्षण सिद्धांत, ठीक आहे, गुरुत्वाकर्षण सिद्धांत. सेकंड आहे तुमचा इथं चार्ल्स डार्विनचा उत्क्रांती सिद्धांत, ठीक आहे. थर्ड आहे इथं पियाजेचा बोधात्मक विकासाचा सिद्धांत, बोधात्मक विकास सिद्धांत, ओके, बोधात्मक विकास सिद्धांत. तर ही तुम्ही मूलभूत संशोधनाची उदाहरणं देऊ शकता, कारण का, मूलभूत संशोधनामध्ये ज्ञानाच्या विकासासाठी काय केलं जातं, सैद्धांतिक ज्ञानाचा शोध घेतला जातो, हा जो मेन कीवर्ड आहे ना, हा कीवर्ड तुम्ही लक्षात ठेवा. आता मूलभूत संशोधनाची व्याख्या पण आहे, त्या ट्रॅव्हलर्स आणि हेरिंग यांनी व्याख्या केलेली आहे, जस्ट तुम्ही ऐका, डेफिनेशन शक्यतो तर विचारणार नाही, बरोबर. बघा हेरिंग काय म्हणतात माहिती का, हेरिंग, हेरिंग असं बोलतात की मूलभूत संशोधनामध्ये सर्वाधिक महत्वपूर्ण काय आहे माहिती का, ज्ञान भंडारात, ज्ञान भंडारामध्ये काय करायचंय, वृद्धी घडवून आणणे, ठीक आहे, वृद्धी घडवून आणणे,
ज्ञानभंडारामध्ये वृद्धी घडवून आणणे, बरोबर. याच्याबरोबर आपल्या मस्तिष्कामध्ये असलेल्या ज्या काही शंका आहेत, डाऊट आहेत, तर आणि अव्यावहारिक सिद्धांत जे आहेत ना, त्याचं निराकरण करणे असं हेरिंग म्हणतात. हेरिंगच्या डेफिनेशन मधले फक्त तुम्ही शब्द लक्षात ठेवा. याच्यानंतर आपण बघणार आहोत मूलभूत संशोधनाची काही वैशिष्ट्ये आहेत. ओके, मूलभूत संशोधन वैशिष्ट्ये. संशोधन वैशिष्ट्य, ठीक आहे. ओके, ही प्रॉपर वैशिष्ट्ये आपल्याला लक्षातच ठेवायची आहेत, कारण एक्झाम मध्ये विचारली जाऊ शकतात. चला बघा, याच्यामध्ये जर आपण बघितलं तर ज्ञानासाठी ज्ञान, ज्ञानासाठी ज्ञान, ठीक आहे. त्याच्यानंतर आहे सिद्धांताची निर्मिती, सिद्धांताची निर्मिती. त्याच्यानंतर आहे सर्वव्यापी संशोधन, वैज्ञानिक तथ्यांचा शोध, वैज्ञानिक तथ्यांचा शोध आणि आत्मप्रेरणा, आत्मप्रेरणा, ठीक आहे. ओके, बघा आता हे जे आहेत ना, हे आपण एक एक करून एक्सप्लेन करून घेऊया. मूलभूत संशोधनाचं ज्ञान हे प्राथमिक उद्दिष्ट आहे, ठीक आहे. जर तुम्हाला क्वेश्चन विचारला की मूलभूत संशोधनाचं प्राथमिक वैशिष्ट्य कोणतं, तर ज्ञान आहे. ओके, त्याचं उपयोजन बघा, या ज्ञानाचं जर उपयोजन तुम्ही म्हणत असाल तर हे दुय्यम वैशिष्ट्य झालं, बरोबर. मग या संशोधनामध्ये विषयाची सखोलता, समृद्धता वाढावी हीच प्रमुख संशोधनाची प्रेरणा असते. प्रेरणा वगैरे तुम्हाला विचारणार नाही, पण तुम्हाला प्राथमिक उद्दिष्ट, दुय्यम उद्दिष्ट विचारलं जाऊ शकतं. सिद्धांताची निर्मिती, इथं तुम्हाला कार्लिंगरचा एक मुद्दा लक्षात ठेवावा लागेल. कार्लिंगर काय म्हणतात की मूलभूत संशोधन हे सिद्धांत निर्मिती किंवा त्याच्या परीक्षणासाठी केलं जातं. बघा आता या संशोधनामधून काय केलं जातं, मूलभूत तत्वे असतील, नियम आहेत, किंवा सिद्धांताच्या निर्मितीद्वारे प्रस्तावित ज्ञान आहे ना, तर त्याच्यामध्ये मुलाची भर पडत असते. तिसरं वैशिष्ट्य आहे सर्वव्यापी संशोधन. बघा मूलभूत संशोधन आपल्याला सखोल करावं लागतं, बरोबर, किंवा तुम्ही म्हणू शकता सखोल आहे, सर्वव्यापी आहे आणि सर्व समावेशक आहे, बरोबर. किंवा याचा या सगळ्यांचा विचार केला जातो. मग तात्विक चर्चेचा भाग जो आहे ना, अशा प्रकारच्या संशोधनामध्ये अधिक असतो. इथे मी आयएमपी करते, आयएमपी करून तुम्हाला मुद्दा लिहून देते की याच्यामध्ये तात्विक चर्चेचा भाग, तात्विक चर्चेचा भाग जो आहे ना, अशा प्रकारच्या संशोधनामध्ये अधिक असतो. ओके, क्लिअर. त्याच्यामुळे या प्रकारच्या संशोधनातील जो नमुना निवड असते ना, ती अत्यंत काळजीपूर्वक, बघा या रिझनमुळे काय केलं जातं, इथं नमुना निवड जी आहे ना, ती अत्यंत काळजीपूर्वक केली जाते, बरोबर. कारण का, समजा नमुना निवडताना चुकला किंवा नमुना दोषपूर्ण असेल, जर नमुना दोषपूर्ण असेल तर त्या संशोधनातून येणारे निष्कर्ष सर्वव्यापी होऊ शकतात का, सर्वव्यापी होऊ शकतात, नाही होऊ शकत. ओके, नाही होऊ शकत, लक्षात घ्या. मग ह्या गोष्टीचा आपल्याला इथे विचार करावा लागतो, लक्षात आलं, क्लिअर. त्याच्यानंतर आहे वैज्ञानिक तथ्यांचा शोध. बघा मूलभूत संशोधनामध्ये मानवाच्या बौद्धिक प्रश्नांचे, शंकांचं निरसन करून काय केलं जातं, शुद्ध वैज्ञानिक तथ्यांची मांडणी केली जाते, ठीक आहे. आणि या संशोधनाचा दृष्टिकोन पूर्णतः वैज्ञानिक असून त्याचा प्रत्यक्ष संबंध कोणत्याही प्रकारच्या व्यावहारिक उपयोगितेशी नसतो. आयएमपी पॉइंट हा पण कोणत्याही प्रकारच्या व्यावहारिक उपयोगितेशी नसतो, लक्षात घ्या. आणि शेवटचा मुद्दा आहे आत्मप्रेरणा. मूलभूत संशोधनात संशोधक जिज्ञासा व आत्मप्रेरणेतून काय करतो, कल्पना शक्तीच्या आधारे त्याला ज्या काही समस्या भेडसावत असतात त्याचं निराकरण करतो. मग ह्या समस्या वास्तविकतेतून निर्माण झालेल्या असतात का, नाही, त्या संशोधकाच्या कल्पनेतून निर्माण झालेल्या असतात, बरोबर. आणि अशा प्रकारे मूलभूत संशोधनामध्ये
एखाद्या विशिष्ट मर्यादित समस्यांचा विचार न करता काय केला जातो, मानवी व्यवहारामध्ये व्यापक स्थल काल निरपेक्ष तत्वे सिद्धांत प्राप्त केले जातात. बरोबर, तर हे एवढं साधं सोपं आहे मूलभूत संशोधन. पण याच्यामध्ये होतं काय माहिती का, जेवढं मी तुम्हाला एक्सप्लेनेशन दिले तर त्या एक्सप्लेनेशनच्या बेसिसवरती तुम्हाला जी लँग्वेज आहे क्वेश्चनची ती थोडीशी डिफिकल्ट बनवली जाते, कॉम्प्लिकेटेड बनवली जाते, आणि मग इथे क्वेश्चन तुमचा फ्रेम होतो. ओके, चला नेक्स्ट आपण बघूया. नेक्स्ट आहे उपयोजित किंवा व्यावहारिक संशोधन, याला मी 2 नंबर देते. उपयोजित ऑब्लिक व्यवहारिक संशोधन, उपयोजित ऑब्लिक व्यावहारिक संशोधन, ठीक आहे. याला म्हटलं जातं अप्लाइड रिसर्च. एकच मिनिट थांबा. अप्लाइड रिसर्च, ठीक आहे. आता इथे जेव्हा मी तुम्हाला उपयोजित संशोधन शिकवेल ना, तेव्हा एक गोष्ट लक्षात घ्या, पाठीमागे मूलभूत संशोधन शिकवलंय त्याच्याशी नेहमी कम्पेअर करा. अप्लाइड रिसर्च मध्ये काय असतं बघा, मानवी जीवनाच्या विविध क्षेत्रातील समस्यांच्या निराकरणासाठी काय केलं जातं बघा, पुन्हा एकदा रिपीट करते, मानवी जीवनामध्ये ज्या काही विविध समस्या आहेत त्यांच्या निराकरणासाठी ज्ञानाची ऑब्लिक सिद्धांताची उपयुक्तता जी आहे ना ती आजमावून पाहणं. बरोबर, आणि विशिष्ट समस्यांच्या निराकरणासाठी काय करायचंय, नवीन ज्ञान निर्माण करणं हे उपयोजित संशोधनाचे प्रमुख हेतू असतात. म्हणजे तुम्हाला इथं जे मी प्रमुख हेतू सांगितले ते प्रमुख हेतू एक्झाम मध्ये विचारले जाऊ शकतात, फक्त त्याचं सेंटेन्स बनवलं जातं. बरोबर, ओके, लक्षात आलं. मग इथे तुम्हाला एका पर्सनचं नाव लक्षात ठेवायचं आहे, त्यांचं नाव आहे स्टाउफर, ठीक आहे. त्यांचं नाव आहे स्टाउफर. स्टाउफर काय म्हणतात बघा, स्टाउफर म्हणतात की जर सामाजिक विज्ञानाला आपलं महत्व वाढवायचे असेल, बघा यांच्या डेफिनेशनमध्ये सामाजिक विज्ञान, ठीक आहे, आणि व्यावहारिक बाजू हे दोन्ही शब्द येत आहे, तर या व्यावहारिक बाजूवर भर द्यावा लागेल. ओके, जसं आपण पाठीमागे बघितलं होतं तसंच तुम्हाला इथं उपयोजित संशोधनाच्या पण डेफिनेशन वगैरे मिळतात. एक डेफिनेशन फक्त मी तर तुम्हाला सांगते की जेव्हा संशोधनाचा उदय व्यावहारिक उपयोगासाठी होतो, म्हणजे थोडक्यात काय, व्यावहारिक हा शब्द जर दिसेल तर तुम्ही इथं समजून जाल की हे उपयोजित संशोधन आहे. बरोबर, त्याला उपयोजित संशोधन असं म्हटलं जातं. जसं आपण मूलभूत संशोधनाची वैशिष्ट्ये बघितली तसंच आपण इथं व्यावहारिक सॉरी उपयोजित संशोधनाची पण वैशिष्ट्ये बघूया. उपयोजित संशोधन वैशिष्ट्य, ठीक आहे, चला बघा. बघा इथं काय करायचं आहे, आता आपल्याला व्यावहारिक बाबीशी संबंधित समस्या सोडवण्यासाठी ज्ञानाची निर्मिती, ठीक आहे. बघा तर वैशिष्ट्य आपण बघूया. पहिलं वैशिष्ट्य आहे लोक कल्याण, ओके. सेकंड वैशिष्ट्य आहे व्यावहारिक बाबींशी संबंधित, हे तर आपण आधीच बघितलं होतं, व्यावहारिक बाबींशी संबंधित, ओके. आणि थर्ड आहे बघा इथं समस्या सोडवण्यासाठी ज्ञानाची निर्मिती, समस्या
सोडविण्यासाठी ज्ञानाची निर्मिती आणि फोर्थ आहे इथं निष्कर्षांचं सामान्यीकरण. निष्कर्ष सामान्यीकरण मर्यादित स्वरूपाचे ठीक आहे ओके. तर ही आहेत उपयोजित संशोधनाची वैशिष्ट्ये. जसं पाठीमागे आपण मूलभूत संशोधनाची वैशिष्ट्ये एक्सप्लेन केली, तर इथे आपल्याला काय करायचं आहे ही वैशिष्ट्य सुद्धा आपल्याला एक्सप्लेन करून द्यायची आहे. ठीक आहे, लोककल्याण. बघा लोककल्याणमध्ये जर आपण बघितलं तर उपयोजित संशोधनामधून लोकांच्या विकासाला मदत करतील बरोबर किंवा मददगारक ठरणाऱ्या बाबींची मांडणी केली जाते. ओके, इथं फक्त पॉलिन यंग यांचं नाव लक्षात ठेवा. पॉलिन यंग काय म्हणतात की उपयोजित संशोधनाचा एक निश्चित संबंध लोकांच्या प्राथमिक आवश्यकता, शब्दांवरती फोकस करा, आणि कल्याणाशी असतो बरोबर. प्राथमिक आवश्यकता काय आहे, किंवा पॉलिन यंगचा उल्लेख न करता तुम्हाला उपयोजित संशोधनाचा जो काही संबंध आहे तो कशाशी असतो असं पण विचारलं जाऊ शकतं. इतके डिफिकल्ट तर क्वेश्चन विचारणार नाहीत, पण आपण या लेवलला जाऊ शकतोय लक्षात घ्या. ठीक आहे, व्यावहारिक बाबींशी संबंधित. आता याच्यामध्ये जर आपण बघितलं तर जीवनाच्या व्यावहारिक बाबींशी असतो. म्हणजे व्यावहारिक बाबी कोणत्या येतात बघा, शिक्षण आहे, त्याच्यानंतर आरोग्य आहे, हे प्राथमिकच झालं ना सगळं बरोबर. सामाजिक जीवन आहे, धर्म आहे, तर या क्षेत्रातल्या समस्या सोडवण्याशी संबंध असतो. ज्ञानाची निर्मिती म्हटलंय, व्यावहारिक समस्या सोडवण्यासाठी ज्ञानाची निर्मिती केली जाते आणि ते शास्त्रीय पद्धतीचा वापर केला जातो बरोबर. मात्र या संशोधनातून निर्माण होणारं जे ज्ञान आहे ते विशुद्ध स्वरूपाचं नसून कसं असतं, समस्या सापेक्ष. आणि असेच पॉइंट तुम्हाला एक्झामला विचारले जातात, व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट. याला मी करते आयएमपी. ओके, निष्कर्ष सामान्यीकरण मर्यादित स्वरूपाचे. बघा, मूलभूत संशोधनाप्रमाणे उपयोजित संशोधनाचे निष्कर्ष आयएमपी करते इथे मी पुन्हा अमूर्त व सामान्य स्वरूपाचे असतात. कसे असतात, अमूर्त आणि सामान्य स्वरूपाचे असतात. मात्र एक डिफरन्स आहे, मूलभूत संशोधनातील निष्कर्षांच्या सामान्यीकरणाच्या तुलनेत या संशोधनाच्या निष्कर्षांचे सामान्यीकरण कसं असतं, मर्यादित असत बरोबर. इतर थोड्याशा मर्यादा आहेत लक्षात राहील. त्याचे निष्कर्ष निवडलेल्या कार्यक्षेत्रापुरतेच मर्यादित राहतात. क्लिअर. मग स्टाउफर यांनी सामाजिक शास्त्रामध्ये उपयोजित संशोधनाचं महत्व सांगितलं होतं. आता हे सगळं थोडस विचारतील नाही विचारता सांगता येत नाही, पण स्टाउफर यांनी सामाजिक शास्त्रामध्ये या उपयोजित संशोधनाचं महत्व सांगितलं होतं, एवढं फक्त लक्षात ठेवा. बाकी पुढे आपण जाऊया कृती संशोधन. पुढचा आपला मुद्दा आहे कृती संशोधन. कृती संशोधन ठीक आहे. कृती संशोधनामध्ये जर आपण बघितलं तर बघा, शिक्षण घेत असणाऱ्या बालकांच्या अडचणी समजून घेण्यासाठी कृती संशोधन शिक्षकाला मदत करते बरोबर. कशासाठी, अडचणी समजून घेण्यासाठी. मग कृती संशोधनाद्वारे शिक्षक स्थानिक पातळीवर शिक्षण क्षेत्रात येणाऱ्या समस्यांची उकल करू शकतो. महत्वाचा शब्द काय आहे, स्थानिक पातळीवर. ठीक आहे ओके क्लिअर. बघा, थोडक्यात शिक्षकांनी आपल्या क्षेत्रात येणाऱ्या समस्या स्वतः सोडवण्यासाठी केलेली एक शास्त्रीय प्रक्रिया म्हणजे ऍक्शन रिसर्च किंवा कृती संशोधन बरोबर. आता कृती संशोधनाची जी संकल्पना आहे ना, ती संकल्पना डॉक्टर स्टीफन कोरी आणि सेकंड आहेत बर्न्स ठीक आहे, यांच्या संकल्पना आपण बघूया. स्टीफन स्कोरे यांना कृती संशोधनाचे प्रवर्तक म्हटलं जातं. लक्षात ठेवा बरं का, प्रवर्तक म्हटलं जातं. त्यांच्या मते आपले निर्णय आणि उपक्रम यांच्या बाबतीत मार्गदर्शन मिळावं, त्याच्यामध्ये सुधारणा व्हाव्या, त्यांचं मूल्यांकन व्हावं म्हणून शिक्षकांनी आपल्या समस्यांचा शास्त्रीय पद्धतीने
स्वतः अभ्यास करण्याची प्रक्रिया म्हणजे कृती संशोधन. बरोबर, कृती करायची आहे स्वतः, कृती संशोधन. थोडक्यात तुम्ही असं लक्षात ठेवत चालेल. बर्न्स काय म्हणतात? बर्न्स म्हणतात की कृती संशोधन म्हणजे सामाजिक परिस्थितीत निर्माण झालेली व्यावहारिक समस्या प्रत्यक्ष तथ्याच्या आधारे, प्रत्यक्ष तथ्याच्या आधारे सोडवणे. ओके, लक्षात घ्या या सगळ्या गोष्टी आपल्याला इथं व्यवस्थित लक्षात ठेवायच्या आहेत. क्लियर? नेक्स्ट आपण बघूया कृती संशोधनाची वैशिष्ट्य. काय आहे कृती संशोधनाची वैशिष्ट्य? टोटल पाच वैशिष्ट्य आपल्याला इथं बघायची आहेत कृती संशोधनाची. पहिलं वैशिष्ट्य आहे कृती संशोधनाची दिशा. ठीक आहे, कृती संशोधनाची जी दिशा असते ती कशी असते? व्यवहाराकडून सिद्धांताकडे, व्यवहाराकडून सिद्धांताकडे. सेकंड, स्वतःचे प्रश्न, स्वतःचे प्रश्न सोडविण्यासाठी शिक्षकास प्रवृत्त. ठीक आहे, तिसरं वैशिष्ट्य आहे शिक्षक व्यक्तिशः संशोधन प्रकल्प राबवू शकतो. व्यक्तिशः संशोधन प्रकल्प राबवू शकतो. ठीक आहे, चौथं वैशिष्ट्य आहे कृती संशोधनामुळे शाळेतील दैनंदिन कार्याचा जो दर्जा आहे उंचावतो. ठीक आहे, आणि शेवटचं वैशिष्ट्य आहे कृती संशोधनाद्वारे उत्साही, कल्पक आणि एक प्रयोगशील. बघा, स्वतः करायचं म्हणा तर प्रयोगशील असलंच पाहिजे. बरोबर, शिक्षक घडवित आहे. ओके, क्लिअर, लक्षात आलं? चल, तर कृती संशोधन आणि शिक्षक यांच्याशी सांगड घालून तुम्हाला क्वेश्चन विचारले जाऊ शकतात. आता हा झाला आपला पार्ट. आता याच्यानंतर आहे की कृती संशोधनाची गरज का असते. पुढचा मुद्दा आहे आपला कृती संशोधनाची गरज. गरज का आहे कृती संशोधनाची गरज? पहिला मुद्दा, वैशिष्ट्यावरून लक्षात राहते की नाही? बघा, शाळेतल्या दैनंदिन समस्या सोडवायच्या, स्वतःच्या प्रयत्नावरती सोडवायच्या, स्थानिक पातळीवर सोडवायच्या, तर इथं कृती संशोधन मदत करतं, शास्त्रीय पद्धतीने सोडवता येतात. बरोबर, सिंपल आहे. म्हणजे इथं शास्त्रीय पद्धतीने समस्या सोडवल्या जातात स्थानिक पातळीवरती, शास्त्रीय पद्धतीने. ठीक आहे, सेकंड आहे विद्यार्थ्यांचे सर्वांगीण विकासाचे विविध आणि परिणामकारक मार्ग शोधण्यासाठी. बघा, विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास आणि कृती संशोधन यांचा संबंध आहे. सर्वांगीण विकास आणि कृती संशोधन. बरोबर, जेव्हा एखादा शिक्षक उत्साही असेल, कल्पक असेल, प्रयोगशील असेल, तेव्हाच विद्यार्थ्यांचा विकास होणार आहे ना. सिंपल आहे की नाही? बरोबर आहे. तिसरी गरज आहे शिक्षकांना संशोधन पद्धतीची आणि संशोधन साधनांची ओळख. संशोधन पद्धती व संशोधन साधन यांची ओळख होण्यासाठी गरज आहे. चौथा मुद्दा, कृती संशोधनाच्या निष्कर्षांची अंमलबजावणी शिक्षक स्वतः करू शकतो. बरोबर, त्याच्यामुळे समस्या सोडवण्याचा जो आत्मविश्वास आहे तो निर्माण होतो, आत्मविश्वास निर्माण होतो. पाचवा मुद्दा आहे कृती संशोधनाचं स्वरूप कसं असतं? लवचिक असतं. लक्षात ठेवा, कृती संशोधनाचं स्वरूप लवचिक असतं, परिवर्तनीय असतं. त्याच्यानंतर
संशोधकाला इथं संपूर्ण स्वातंत्र्य आहे, लक्षात ठेवा. ओके, क्लिअर? आय होप इथंपर्यंत तुम्हाला क्लिअर झालं असेल. नेक्स्ट पार्ट आपण पुढच्या सेशनमध्ये कवर करूया. गुड डे, टेक केअर.